नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय विशेष मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सलग 12 वर्ष इस्रायलच्या पंतप्रधानपदी तप करणाऱ्या बेंजामिन नेतान्याहू आपली सत्ता वाचवण्यात अखेर अपयशी ठरलेत. इस्रायलचे 13वे पंतप्रधान म्हणून रविवारी 49 वर्षीय नफ्ताली बेनेट यांनी शपथ घेतली. त्यामुळे आता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची 12 वर्षांची सलग कारकीर्द संपुष्टात आली. नेतन्याहू यांनी इस्रायलचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवले आहे. 1996 ते 1999 आणि नंतर 2009 ते 2021 असा काळ ते इस्रायलच्या पंतप्रधानपदी होते. इस्रायलच्या संसदेने यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला कौल दिला. उजवे, डावे आणि मध्यम मार्गी पक्ष तसेच एक अरब पक्ष अशा वैचारिकदृष्ट्या भिन्न राजकीय पक्षांची अभूतपूर्व आघाडी असलेल्या या नव्या सरकारकडे निसटते बहुमत आहे. 60-59 अशा केवळ एका मताने नव्या आघाडीने विजय मिळवलाय. इस्रायलमध्ये सत्तांतराबद्दलची अधिक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. सलग 12 वर्ष इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहिलेले बेन्यामिन नेतन्याहू यांना अखेर सत्तेवरून पायउतार व्हावं लागलंय. नफ्ताली बेनेट इस्रायलचे नवे पंतप्रधान. 8 पक्षांच्या आघाडीने तयार झालंय नवं सरकार. सरकारकडे 60 खासदार तर विरोधी पक्षाकडे 59 खासदार आहेत. कोण आहेत नफ्ताली बेनेट आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नफ्ताली बेनेट हे कट्टर सनातनी ज्यू. बेनेट इस्रायलच्या संरक्षण दलात कार्यरत होते. 1996 मध्ये हिजबुल्लाच्या विरोधात लष्करी कारवाईचे नेतृत्व. 2006 साली बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वात राजकारणात प्रवेश केला. बेनेट बेंजामिन नेतन्याहू यांचे मुख्य अधिकारी. 2012 साली द ज्युएश होम पक्षाच्या वतीने खासदार म्हणून निवड झाली. न्यू राईट आणि यामिना पक्षातून खासदार झाले. 2012 ते 2020 दरम्यान नेफ्टाली 5 वेळेस इस्रायलच्या संसदेचे सदस्य होते. 2019 ते 2020 दरम्यान इस्रायलचे ते संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. इस्रायलच्या नव्या सरकारमध्ये 27 मंत्री असून त्यातील 7 महिला आहेत. नवीन सरकारसाठी वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन युती केली आहे. त्यांच्यापैकी उजव्या विंग, डावे, मध्यवर्ती समवेत अरब समुदायाचा एक पक्ष आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र मानले जाणारे बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलच्या सत्तेतून 12 वर्षांनंतर पायउतार झाले. नेतन्याहू यांच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांना पंतप्रधान पदाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दुधाच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने दूध उत्पादकांची परवड होत आहे. त्यामुळे शेतीला पूरक असलेला हा उद्योग बंद करावा का असा प्रश्न आता उत्पादकांना पडलाय. दुधाचे दर 15 एप्रिल रोजी 32 रुपये प्रतिलिटर होता तर लॉकडाऊनची घोषणा होता 16 एप्रिलला 27 रुपये झाला. महिन्यापेक्षा कमी कालावधीतच दरात तब्बल 11 रुपयांची कपात करण्यात आली. त्यातच 50 किलो सरकी पेंट 1700 ते 1800 रुपयांवर पोहोचले. त्यामुळे दुधाच्या पैशातून पशुखाद्यांची बरोबरी सुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. महिनाभरातच दुधाच्या दरात
तब्बल 11 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याने दूध उत्पादकांची परवड होतीये, त्यामुळे शेतीला पूरक असलेला हा उद्योग बंद करावा का असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे। किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे। येत्या 17 तारखेला सगळ्या महाराष्ट्रभर विशेषतः दूध पट्ट्यामध्ये सर्व तहसील कार्यालयांवर शेतकरी, दूध उत्पादक, किसान सभेचे कार्यकर्ते हे एकत्र येतील, निदर्शन करतील आणि ह्या लुटीच्या विरोधात राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील। आंदोलन 17 तारखेला बिलकुल थांबणार नाही, त्यानंतर पुढच्या आंदोलनाच्या कृती काय असतील याच्यावर सुद्धा आमची रणनीती तयार झालेली आहे। कृत्रिम रेतनाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत कृत्रिम रेतनामध्ये दूध उत्पादनात मोठा बदल घडवण्याची क्षमता आहे, त्यामुळे कृत्रिम रेतनाच्या पारंपरिक धोरणात आता बदल करण्यात आला आहे, त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होणार आहे। कृत्रिम रेतनाच्या संबंधीचा हा बदल क्रांतिकारक असून या बदलामुळे डेअरी व पशुपालक शेतकरी यांच्या प्रगतीला हातभार लागणार आहे असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात सध्या 89 लाख प्रजननक्षम गाई म्हशी आहेत, दरवर्षी यामधून 25 लाख जनावरांसाठी अंदाजे 48 लाखांच्या आसपास कृत्रिम रेतन केले जाते। कृत्रिम रेतनाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत कृत्रिम रेतनामध्ये दूध उत्पादनात मोठा बदल घडवण्याची क्षमता आहे। मराठ्यांपाठोपाठ ओबीसी समाजही आंदोलनाच्या तयारीत आहे, राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक पाहायला मिळतोय। राज्यात मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी आक्रमक होत असताना ओबीसी तयार नाही। नाशिकात या निमित्ताने ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक झाली। ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर होणारी समाजाची ही पहिलीच बैठक होती। यात मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकसह राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। ओबीसीवर अन्याय झालेला आहे, त्यासाठी आम्ही आज आता पुढच्या महिनाभर आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनाची दिशा विविध प्रकारे असेल, मग त्यामध्ये निवेदन देणे असेल, रस्ता रोको असतील आणि अजून जे जे काय प्रकार करावे लागत जे आंदोलनाचे हे असतात ते सर्व प्रकारांनी आम्ही आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर सर्व ओबीसी नेत्यांना बरोबर घेऊन महात्मा फुले समता परिषदेच्या बॅनरखाली आम्ही आंदोलन करणार आहोत। ओबीसी आरक्षणासाठी बहुजन वंचित समाजाच्या घोंगडी बैठका होणार आहेत। विठ्ठलाला साथ घालत घोंगडी बैठकाला सुरुवात झाली। राज्यभरात आमदार गोपीचंद पडळकर घोंगडी बैठका घेणार आहेत। विठ्ठलाला साथ घालत घोंगडी बैठकाला सुरुवात करण्यात आली। ओबीसी आरक्षणासाठी या बैठका या घेण्यात येणार आहेत। महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळालं की काँग्रेसची भूमिका काय आहे। राष्ट्रवादी तर पूर्ण जातीवाद हे अगोदर सगळ्यांना माहित आहे, पण काँग्रेसची भूमिका ही ओबीसी एससी एसटींच्या विरोधातली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। म्हणून आम्ही राज्यभर सगळ्या लोकांच्या पर्यंत जातोय। आज पंढरपुरामध्ये 21 समाजाचा बैठका घेऊन उद्या मोवळ, माडा, करमाळा, कर्जत, जामखेड, दौंड, बारामती आणि जेजुरी असा आमचा प्रवास आहे आणि पुढे असं राज्यभर आमचं नियोजन राहणार आहे। दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडके यांनी 24 जूनला ओबीसी आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठा समाजाच्या पाठोपाठ आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक पाहायला मिळतोय। आता 24 जूनला ओबीसी आंदोलनाची घोषणाही करण्यात आली आहे। ओबीसी नेते प्रकाश शेंडके यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे। 24 जूनला ओबीसी आंदोलन करणार आहेत। मराठा आरक्षणाबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आता गाजत आहे, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या बरोबर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत। काय भूमिका आहे तुमची?
या ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते या सरकारच्या अक्षम्य दिरंगाई आणि दुर्लक्ष केल्यामुळं ही वेळ ओबीसीवर आलेली आहे. छोटे छोटे कार्यकर्ते आहेत त्याचा एकमेव रस्ता जो आहे राजकारणाचा तोही या निर्णयामुळं सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं त्यांचं पूर्ण राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अशा वेळी त्याच्या निषेधार्थ आता पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा पेटून उठलेला आहे. येत्या 24 तारखेला या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातले सगळे समाज बांधव जे आहेत ते निदर्शनं करून या सरकारकडे तहसीलदार निवेदन देतील आणि तरी सुद्धा जर सरकारनं हे आरक्षण पुनर्स्थापन नाही केलं वेळ काढूपणा केला तर मग मात्र पुढची टोकाची संघर्षाची लढाई जी आहे ती पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आमचा जनगणनेचा मागणी आहे ती केंद्र सरकारने नाही म्हणलेलं आहे परंतु राज्य शासनाने विधानसभेत ठराव पारित केलेला आहे त्यांनी तो जो जनगणनेचा मुद्दा जो आहे तो राज्य शासनाच्या तिजोरीतून पैसे खर्च करून ही जनगणना एकदा जी केली गेली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये दूध का दूध पाणी का कोण किती आहे हे लक्षात आलं गेलं पाहिजे. आणि जो पण ओबीसीची जनगणना होत नाही जातीने ह्या जगणं महाराष्ट्र होत नाही तो पण इम्पिरिकल डेटा जो आहे तो कायम क्वेश्चनेबल राहील आणि म्हणून हा इम्पिरिकल डेटा तयार करायचा असेल तर राज्य शासनाने ताबडतोब डेडिकेटेड आयोग नेमला गेला पाहिजे. जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याचा नोटिफिकेशन निघालेलं नाही 8 दिवसापूर्वी यादी जाहीर झाली सगळं झालं पण नोटिफिकेशन का निघत नाही आयोग कधी स्थापन होणार आहे कधी हे सगळं होणार आहे येत्या 2 महिन्याच्या आतमध्ये डेडिकेटेड आयोग नेमून हा इम्पिरिकल डेटा ओबीसींचा जो आहे तो सुप्रीम कोर्टाला सादर करून हे आरक्षण जे आहे पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी आहे ही महाराष्ट्र शासनाची आहे. आज नाही केलं तर मग ह्या शासनाशी 2 हात केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. पदोन्नतीचा विषय जो आहे तो 5 वेळा मराठा समाजाचा निकाल लागला आणि 7 वेळा पूर्ण महाराष्ट्रातल्या या मागासवर्गीयाचं धनगर समाजाचं 12 बोलदारांचं भटके स्थळ आरक्षण तुम्ही उभी पदोन्नती काढून घ्यायचंय कशासाठी हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. चेतन कुंदसा, संजय पिलंग, जय महाराष्ट्र, मुंबई. चिराग पासवान यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. लोक जनशक्ती पक्षातून पशुपती कुमार पारस आणि चिराग पासवान या काका पुतण्यांमधील सत्ता संघर्ष आता शिकेला पोहोचला आहे. जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही चिराग पासवान यांना हटवण्यात आलंय. चिराग पासवान यांना लोकजन शक्ती पार्टीतील अंतर्गत कलहाचा फटका बसलाय. बिहारमधील सध्या लोकजन शक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचं दिसून येत आहे. लोकजन शक्ती पार्टीच्या 5 बंडखोर खासदारांची मागणी सभापतींनी स्वीकारली आहे त्यामुळे चिराग पासवान यांचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेतेपद गेले. आपल्या वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी 5 खासदारांनी केली होती. स्वपक्षीय आणि कुटुंबियांनीच दगाबाजी करून पक्षावर कब्जा केल्याने दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान काका पशुपती पारस यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ यावर चिराग पासवान यांनी मौन सोडत प्रथमच भाष्य केलंय. चिराग पासवान यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. आपण ट्विट पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. चिराग पासवान यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये आपण त्यांनी काका पशुपती पारस यांना लिहिलेली काही पत्र ही शेअर केली आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलंय की माझ्या वडिलांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि आपल्या कुटुंबाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न मी केला मात्र त्यात मी अयशस्वी ठरलो. पक्ष हा माते समान असतो त्यामुळे आईची फसवणूक करता कामा नाही. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो असंही ते यावेळी म्हणाले. जेएम विशेष मध्ये घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत.
राज्यभरातील आशा कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. सोमवारपासून सुमारे 68,000 कर्मचारी संपावर आहेत. प्रोत्साहन भत्ता मिळण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर याचा परिणाम होणार आहे. लसीकरण आणि कोरोना संदर्भात आशा कर्मचारी सध्या काम करतात. ठाण्यातील आशा कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. कोरोनाच्या काळात रस्त्यावरती उतरून काम केलेलं आहे ते म्हणजे आशा वर्कर्स आणि आशा वर्करांचा आज आहे तो राज्यव्यापी संप आहे. आपण त्यांना विचारणार आहे मॅडम काय सांगाल, तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या आहेत तुमच्या प्रामुख्याने आणि सरकारच्या दरबारी तुम्ही काय मागण्या पोहोचवणार आहेत काय सांगाल. माझं नाव अमरपाली खरात आहे. मी 7-8 वर्ष झाले आशा वर्कर म्हणून काम करते आहे. आमच्या सरकारला एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला जे ते थोड्या थोड्या याच्यामध्ये पगार पैसे देत आहेत ते आम्हाला पैसे नाही पाहिजे. तुटपुन जे थोडे थोडे करून देतात ह्या कामाचे एवढे त्या कामाचे तेवढे, तर आम्हाला तसं नाही पाहिजे. आम्हाला फिक्स 18,000 मानधन, 18,000 पगार आणि शासकीय दर्जा द्या आम्हाला. आम्हाला गेल्या वर्षी जूनमध्ये मास्क आणि सॅनिटायझर दिले तेव्हापासून काहीच नाही. आम्ही स्वतःच यूज करतो. मागायला गेलं नाही संपलेलं आहे, आता नाही परत या परत या. मग आम्ही मागणं सोडून दिलं की द्या आम्हाला मास्क किंवा सॅनिटायझर. सिस्टर असतात, सिस्टरांना भेटलं की त्याच्यातून देतात थोडंफार, नाही तर आम्ही घरचंच यूज करतो आपल्या. आता मानधन आम्हाला 1750 आहे पण त्यामधून पण कट 1450 300 रुपये कट होतात आणि 1450 आम्हाला इतकं मानधन येतो आणि तो पण वेळेवर मंथली महिन्याला येतच नाही येतो मानधन. आणि बाकी पगार वाढ असं केले असं सांगितलेलं आहे गेल्या वर्षीपासून पण ते फक्त म्हणजे तो फक्त एकदाच आलाय वाढीव पगार असं म्हणून आम्हाला गेल्या महिन्यात एकदाच आलेला तो. जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीयेत तोपर्यंत आम्ही हा संप असाच चालू ठेवणार आहोत. आणि जेव्हा आमचे संप म्हणजे आमचा मागण्या पूर्ण होतील आणि आमचे युनियन आदेश देईल त्यानुसार आम्ही कामावर हजर होणार. निखिल चव्हाण, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. आशा सेविकांच्या बाबतीत सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी ट्विट केले, आपण ते पाहूयात. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे, संप पुकारण्याची वेळ येणे ही अतिशय दुर्दैवी. राज्य सरकारने मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यातील 129 कोरोना योद्धा नर्सने भर पावसात यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या गेट समोर आंदोलन केलंय. मानधनावर गेली 15 वर्ष काम करत असताना अनेक अडचणींना तोंड देत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या महिला कर्मचारी यांच्यावर पावसात भिजत आंदोलन करण्याची वेळ आली आहे. पालिकेत मानधनावर काम करणारे 250 कर्मचारी आहेत परंतु अद्यापही त्यांना कायमस्वरूपी पालिकेत रुजू करून घेत नसल्याने या महिलांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनकर्त्या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. आशिया खंडातली एकेकाळची सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी चिंचवड येथील आरोग्य विभागातील या कर्मचारी आता यांनी आता आंदोलन पुकारलेलं आहे. भर पावसामध्ये यांनी जरी आंदोलन पुकारलं असेल तरी हे 129 या महिला कर्मचारी आहेत. कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावत त्यांनी अनेकांना जीवनदान दिलेलं आहे. मात्र महापालिका आयुक्त असेल, नगरसेवक असेल किंवा कोण हे याकडे यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे का? आता कोरोनाचा काळ कमी होत चाललेला आहे तर यांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घ्यावं असं यांचं म्हणणं आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही अद्यापही आज आता त्यांना हे आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलेलं आहे. आपल्यासोबत आता नगरसेवक तुषार हिंगे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. कशा पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केला सर, काय सांगताल कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा केला? तर लीगल डिपार्टमेंट त्याच्यावर पूर्ण काम करून ही फाईल राज्य शासनाकडे पाठवेल. पण यांचा राग व्यक्त होणं हे साहजिकच आहे कारण का आज गेले 14 ते 15 महिने झालं याचा आम्ही पाठपुरावा करतोय पण ते कुठंतरी थोडं अपयश येत आहे, त्यांना काही कळत नाहीये, त्यामुळे हा त्यांचा राग व्यक्त येत होतोय. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी येऊन यांची समजूत काढून त्यांना सांगावं की ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपण परमंड होताल म्हणून. आरोग्य विभागातील काही महिला कर्मचारी जे आता आंदोलनमध्ये ते आपल्यासोबत आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, काय सांग, काय मागणी आहे? आज आम्हाला जे आम्ही 5 ते 15 वर्ष झालं अविरत कार्य करत आहोत या कोविड सारख्या आजारांमध्ये सुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केलेलं आहे. तर पालिकेने आमचा याचा विचार करून आम्हाला कायमस्वरूपी करून घ्यावं कामामध्ये. गणेश दुडम, जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड.
लसीकरण पूर्ण करणारे बहिरवाडी हे देशातील पहिले गाव आहे. पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील नागरिकांचे 100% लसीकरण करण्यात आले असून 100% लसीकरण पूर्ण झालेले बहिरवाडी हे देशातील पहिले गाव ठरल्याचा दावा करण्यात आलाय. आज पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि बहिरवाडी गावची टीम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन गाव लसीकरण मुक्त केल्याची माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी देखील सर्वांचं कौतुक केलंय. 18 ते 18 वर्षापुढील नागरिकांना कोविशिल्डचा डोस देण्यात आला. त्याचप्रमाणे जे लहान मुलं आहेत ज्यांचं वय 6 महिन्यापासून ते 18 वर्षापर्यंतचं आहे, WHO आणि ICMRच्या गाईडलाईन्समध्ये ज्या इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनचा उल्लेख आहे ते व्हॅक्सिन त्या ठिकाणी सर्वांना देण्यात आलं. आणि हे व्हॅक्सिन देत असताना ग्रामीण संस्थेच्या सर्व संचालकांनी त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी होम टू होम जाऊन व्हॅक्सिनेशन करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला व हे गाव 100% लसीकरणयुक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळं पुरंदरमध्ये म्हणा किंवा पुणे जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा हे गाव पूर्णपणे 100% व्हॅक्सिनेशन झालं असल्याचं. पुरंदर तालुक्याच्या डोंगराळ भागातलं गाव ही निवडलं. या गावाचं नाव बहिरवाडी आहे आणि आज अशा एका बाजूला असलेल्या गावामध्ये लस पोचणं औषध पोचणं ही काही सोपी आणि साधी गोष्ट नाही. पुरंदर तालुक्यातील दुर्गम भागातील अवघे 540 लोकसंख्या असलेले बहिरवाडी गाव कोरोनामुक्त होते. मात्र आता या गावातील लहान मुलांपासून ते सर्वांचे लसीकरण झाल्याने आता हे गाव लसीकरण मुक्त देखील झाले. ग्रामीण संस्थेच्या वतीने बहिरवाडी येथील नागरिकांचे 100% लसीकरण करण्यात आले असून 100% लसीकरण पूर्ण झालेले बहिरवाडी हे देशातील पहिले गाव ठरले. पुरंदर तालुक्यामध्ये कोविड करोनाच्या कृषी परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून 100% 18 वर्षाच्या पुढील सर्व लोकांचं 100% लसीकरण पहिल्या टप्प्यातलं पहिला डोस त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आला. मी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष राजमोदिनी डॉक्टर यांचे खूप मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून बहिरवाडी हे गाव मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि बोध करून संपूर्ण देशामध्ये पहिलंच गाव असणार आहे ज्याच्यामध्ये 18 ते पुढील सर्व वयोगटाच्या सर्व नागरिकांचं त्या ठिकाणी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. पूर्णपणे गाव 100% व्हॅक्सिनेशन केलं. हे आम्ही व्हॅक्सिन एका हॉस्पिटलमधनं विकत घेतले आणि 100% गाव कोविशिल्ड हे लस विकत घेऊन 100% गाव आम्ही व्हॅक्सिनेट केलेलं आहे. त्याचप्रमाणे तिथल्या ज्या लहान मुलं आहेत जे 6 ते 18 मधले मुलं आहेत त्यांना आम्ही जे ICMR जे प्रमाणित फ्लू वॅक्सिन आहे ती फ्लू वॅक्सिन घेऊन त्यांनाही आम्ही इम्युनिटी बूस्टरसाठी त्यांना पण व्हॅक्सिनेट केलेलं आहे. बाहुबली कटप्पा शिवगामी देवी भंडाराच्या बाजारात दाखल झालेत. मात्र आम्ही बाहुबली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते बाहुबली कटप्पा आणि शिवगामी देवी कलाकारांबद्दल बोलत नाही तर भंडारा जिल्ह्यात दाखल झालेल्या नवीन धानाच्या वाणाबद्दल बोलतोय. भंडारा जिल्ह्याची ओळख राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. मृग नक्षत्राच्या पावसाची चाहूल लागताच जिल्हाभरातील शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला असून बी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करतात. मात्र बाजारातील धानाच्या बियाणांची अफलातून नावे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात आलेल्या धानाच्या बियाण्यांपैकी बाहुबली कटप्पा शिवगामीने जिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत असल्याने आता जिल्ह्यात या धानाच्या वाण स्टॉकमध्ये संपला आहे. नवीन नाही आहे पिक्चरच्या याच्यानं ते आपल्याला चांगला वाटू राहिला. आता याच्यामध्ये आपली फसल कोण्या प्रकारे चांगली होतो की वाईट होतो हे नंतर फसल लावल्यावरच लक्षात येईल. शेतीला म्हणजे भाव मागच्या वर्षीपेक्षा कमसे कम 50 ते 60 रुपयाने रेट दुकानदाराकडून म्हणजे कृषी केंद्राकडून जास्त घेतला जातो. पण ते आता त्यांच्यावर काय आहे पेट्रोल डिझेलच्या वाढीमुळे आहे की काय आहे. आता हा तर नाव नवीन आहेत आणि या नावाचा प्रचार खूप झाला आहे.
आता भविष्यामध्ये या धानापासून काय म्हणजे जास्त फसल होते की काय होते हे समोरचे भविष्य सांगणार आहेत. अगोदर मी नाही बाहुबली हे धान शेतामध्ये लावलं त्यांचा उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे आणि यावर्षी धान लावायचा विचार केलं त्यावेळेस मी फार्मसीमध्ये आलो बुद्धिजी जे आहे त्यांनी सांगितलं की कटप्पा ही सीट चांगली आहे आणि याचा पिक्चर पण बघितलेला आहे मी जसं पिक्चर फेमस झाले तसे नावाने खूप आवड वाटली आणि ही सीट मी नेत आहे. आता याचं उत्पन्न काय मिळतो काय नाही आता मी यांना घालल्याच्या नंतर आणि उत्पन्न घेतल्याच्या नंतर मला माहिती होईल. दक्षिण भागातील खूप रिसर्च केलेल्या व्हरायटी आहेत आणि अधिक उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत. आमच्याकडे हे नाव आकर्षित करणारे तर आहेतच पण उत्पादनामध्ये पण वाढ करणाऱ्या व्हरायटी आहेत. बाहुबली आता मागच्या 2 वर्षांमध्ये लॉन्च झालेली व्हरायटी आहे ही. बाकीच्या 10-10 एक म्हणजे 1010-1001 पेक्षा अधिक उत्पादन देणारी व्हरायटी आमच्याकडे सरस ठरलेली आहे. हे रब्बी आणि खरीप मध्ये पण दोन्ही म्हणजे याच्यामध्ये दोन्ही हंगामामध्ये चालणारी व्हरायटी आहे. या व्हरायटीची एवढी डिमांड आहे की नेमकी आमच्याकडे विदिन 2 दिवसांमध्ये 150 ते 200 बॅग विकल्या गेल्या आणि आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की आज आमच्याकडे स्टॉक मध्ये नाही आहे. ऑर्डर टाकले आहे येणार आहे पण आणखी शेतकऱ्यांची मागणी खूप आहे. जेएम विशेष मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.